दुकानात। अरे शकून सांग, अरे कोण पैसा दिल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय। विद्यार्थी मित्रांनो, खरोखर नेहमीच मला वाटतं की या पावसातल्या थेंबांमुळे तर शास्त्रज्ञांना बिंदूची कल्पना सुचली नसेल। किती छान दिसत आहे बिंदू। आणि मित्रांनो, या बिंदूंमुळंच भूमितीचा विकास झालेला आहे, या बिंदूंमुळंच भूमितीचा विकास झालेला आहे। बिंदू, रेषा, प्रतल, बिंदू, 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 रेषा, प्रतल। आणि मित्रांनो, आपण भूमितीचा खरोखर खूप टेन्शन घेत आहो, पण याच्यातले जर एकदा आपल्याला काही गोष्टी समजल्या तर भूमिती हा पाहता पाहता सोपा विषय होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम दिवस दुसऱ्यामध्ये ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, बिंदू, रेषा आणि प्रतल यावर आधारित मी एक खूप छानपैकी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे। 3 व्हिडिओ आहे, अवश्य पहा। मित्रांनो, आता हा झाला बिंदू, आणि तुम्ही या प्रकारची आकृत्यासुद्धा पाहिल्या असतील। बिंदू पहा, त्याच्यात बिंदूची आकृती कोणती आहे? बिंदू म्हणजे 3 नंबरचं उत्तर काय झालेलं आहे? ए। त्याच्यानंतर दोन्ही दिशेला अमर्याद, किंवा या पहा जो बाण दाखवलेला आहे, बाण ॲरो हे दाखवतो दिशा, आणि कोणत्या दिशेला अमर्याद आहे तर ह्या दिशेला अमर्याद आहे। एकच बाण असेल तर याला काय म्हणतात, आठवत आहे तुम्हाला? दोन्हीकडं बाण असेल, आता बाण नाही म्हणायचं मित्रांनो, ॲरो बाण म्हणायचं नाही, अमर्याद। एका दिशेला अमर्याद आहे, आणि ही आकृती दोन्ही दिशेला अमर्याद आहे। एका दिशेला अमर्यादा असेल तर याला काय म्हणतात? किरण। कुठे पहा बरं मग, एका दिशेला अमर्याद, 4 नंबर, म्हणजे 4 नंबरचं उत्तर काय आहे? बी। 4 नंबरचं उत्तर काय आहे? बी। आणि एका दिशेला अमर्याद असेल तर त्याला म्हणतात किरण, दोन्ही दिशेला अमर्याद असेल तर तुम्हाला माहिती आहे, सांगा काय म्हणतात याला दोन्ही दिशेला अमर्याद? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका। आणि जर अमर्याद नसेल, या रेषेचा भाग, हो बरोबर आहे, रेषा म्हणतात, दोन्ही दिशेला अमर्याद म्हणजे 2चं उत्तर काय आहे? डी, रेषा। आणि एकाही दिशेला अमर्याद नाही, रेषाखंड, याचं उत्तर काय आहे? सी। तर मित्रांनो, 1 नंबर रेषाखंड, याच्यासमोर असलेली आहे सी, काय लिहिणार आहे? सी, सी लिहिणार आहोत। आणि इथं उत्तर लिहायचं सी, रेषाखंड। दुसऱ्याचं उत्तर आहे काय? रेषा, याच्यासमोर लिहायचं डी, उत्तर काय आहे? रेषा। तिसऱ्याचं उत्तर काय लिहायचं आहे पहा? बिंदू, म्हणजे ए, याचं उत्तर लिहायचं बिंदू। आणि शेवट 4 नंबरचं आहे किरण, म्हणजे बी, याचं उत्तर लिहायचं। मित्रांनो, वहीमध्ये व्यवस्थितपणे शीर्षक टाका, दिवस दुसरा, घटक भूमितीतील मूलभूत संबोध, आणि नवीचं पुस्तक उघडल्याबरोबर तुम्हाला हे पहिलं प्रकरण दिसणार आहे, आणि या प्रकरणामध्ये या सर्वांचा उपयोग होणार आहे। मित्रांनो, बिंदू, बिंदू, बिंदूचं नाव द्यायचं कसं? आपल्याला माहिती आहे की जगाची लोकसंख्या जवळपास 650 कोटी आहे, पण एखादं कोणी आहे का की ज्याला नावच नाही? आईवडील नाव द्यायचं विसरले असं कोणी आहे का? नाही, नाव तर द्यावंच लागेल। हा बिंदू आहे, आणि याला नाव कसं द्यायचं? आपल्याकडे इंग्रजी भाषेतील कॅपिटल लेटर आहेत, ए, बी, क्यू, झेड, इंग्रजीतील कॅपिटल लेटरनं बिंदू दर्शवायचा आहे। मित्रांनो, आता पहा बरं, ही आकृती पहा एकदा, कशाची आकृती दिसते तुम्हाला ही? पहा एकदा ही आकृती पहा, सांगा ही आकृती कशाची आहे? ही आकृती पहा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, सांगा मित्रांनो कशाची आकृती आहे?
तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. एका दिशेला अमर्यादा आहे, एका दिशेला अमर्यादा आहे म्हणजे आकृती कशाची सांगा, सांगा ही आकृती कशाची आहे. एका दिशेला अमर्यादा आहे म्हणजे ही आकृती आहे किरण. कशाची आकृती आहे? किरण. एका दिशेला अमर्यादा आहे म्हणजे ही आकृती कशाची आहे? किरण. किरण एका दिशेला अमर्यादा आहे याला म्हणतात किरण. मित्रांनो, हा याचं सुरुवातीचा बिंदू आहे, याला म्हणतात आरंभ बिंदू ए. त्याच्यानंतर कोणत्या दिशेला? बी दिशेला हा अनंत आहे, म्हणून याचं नाव लिहिताना काय लिहिणार आपण? किरण ए बी. काय नाव लिहिणार आपण? किरण ए बी. ए हा याची सुरुवात दाखवतो. मित्रांनो, व्यवहारामध्ये काही उदाहरण दिसते का तुम्हाला पहावर? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पहा. टॉर्च चमकवलेली आहे, टॉर्च, आणि आकाशामध्ये भरपूर भरपूर तारे आहेत. या ताऱ्यावरून तर आपल्याला बिंदूची कल्पना सुचली तर नाही ना, बरोबर आहे? आकाशातील तारे म्हणजे एक प्रकारे बिंदूच आहे, पृथ्वीवरून पाहतो तेव्हा आपण, बरोबर आहे? एकदम लहान लहान दिसतात. आणि मित्रांनो, ही टॉर्च आहे, टॉर्च आहे, टॉर्च, टॉर्च ही ए या ठिकाणी आहे, याला आपण म्हटलं ए. आणि हा या दिशेला अनंत आहे, या दिशेला अनंत आहे, म्हणजे टॉर्चमधून निघणारा प्रकाश याला आपण काय म्हणणार? किरण ए बी. किरण, किरण ए बी. ए हा आरंभ बिंदू आहे आणि बी ही दिशा आहे, या दिशेला तो अमर्यादा आहे. समजा या प्रकारे आकृती आहे, पहा. ए बी सी, आता याचं नाव कसं लिहिणार? याचं नाव कसं लिहिणार पहा, सांगा कसं नाव लिहिता येईल? एकाच प्रकारे लिहिता येईल का आणखी विविध प्रकारे लिहिता येईल? पहा, आता सगळ्यात पहिले आकृती कशाची ठरवा. ही आकृती कशाची आहे? बिंदू. ही आकृती कशाची आहे? किरण. ही आकृती कशाची आहे? रेषा. आणि ही आकृती कशाची आहे? रेषाखंड. दोन्ही दिशेला अनंत, रेषा. एका दिशेला अनंत, किरण. तुम्हाला आठवतं का आपण प्रकाश किरण म्हणतो? काय म्हणतो आपण? प्रकाश किरण. सूर्य हा आरंभ बिंदू आहे आणि या आरंभ बिंदूपासून निघालेले किरण पृथ्वीवर पोहोचत आहे. सूर्य किरण, किरण एका दिशेला अमर्याद. मग आता याचं नाव कसं लिहिता येणार पा? आणि एकाही दिशेला अमर्याद नसेल तर हा रेषेचा एक भाग झाला, याला म्हणतात रेषाखंड. खंड म्हणजे भाग पाडला. या प्रकारे मित्रांनो आपण आता किरणचं नाव कसं लिहायचं ते पाहणार आहोत, बरोबर आहे? सगळ्यात पहिले रिव्हिजन करा की याचं नाव कसं लिहिणार आपण सांगा. बिंदूचं नाव कसं लिहिणार? बिंदू. बिंदू कोणत्या बी कॅपिटल लेटरनं बिंदू दाखवायचा? ए बी सी डी एक्स वाय झेड. आता हा झाला किरण, इथं एक बिंदू घेतला बी, इथं एक बिंदू घेतला सी, याचं नाव कसं लिहिणार? सगळ्यात पहिले किरण. कशाची आकृती आहे? किरण, आरंभ बिंदू. सूर्यापासून किरण निघालेले आहेत म्हणजे सूर्य हा झाला आरंभ बिंदू ए. ए आणि आता दुसरा जो बिंदू आहे तो दाखवतो दिशा. कोणती दिशा? किरण ए बी. किरण ए बी. आणि मित्रांनो, मी समजण्यासाठी काढलं, तुम्ही हे असं बॉक्स काढू नका. किरण ए बी किंवा याचं नाव कसं लिहिता येईल आणखी? किरण. येतं पक्का आहे, येतं पक्का आहे, सी असं लिहिलं तरी चालतं. पहिला बिंदू दाखवतो आरंभ आणि दुसरा बिंदू दाखवतो दिशा. आणखी इथे एखादा बिंदू आहे डी, मग याचं नाव आपल्याला कसं लिहिता येईल? किरण ए डी. कसंही लिहिलं तरी चालतं, सुरुवात करायची आरंभ बिंदूनं आणि दुसरा बिंदू हा दिशा दाखवतो. काय दाखवतो आहे? दिशा. आता मी आणखी एक आकृती काढतो, पाहत आणखी एक आकृती काढणार आहे आपण, बरोबर आहे? चला एकदा मी काय करतो, याला थोडंसं कट करून घेतो, कट करतो. आता किरण, किरण सगळ्यात पहिले आकृती कशाची सांगा, सांगा. तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आरंभ किठून झाला? इथून झाला, याला आपण म्हणू यम. कोणत्या दिशेला? यन दिशेला अमर्यादा आहे. यम, यन, टी आणि याला आपण म्हणू झेड, बरोबर आहे? आणखी एक बिंदू घेऊ ए. कोणता बिंदू घेणार आहे? ए. पण मित्रांनो, बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे. काय चूक झाली सांगा बरं?
ए हा बिंदू आहे आणि तो आपल्याला स्मॉल लेटरने दाखवता येईल का? नाही. त्याला आपल्याला काय वापरावं लागेल? त्याला आपल्याला वापरावं लागेल कॅपिटल लेटर ए. काय वापरावं लागेल? ए. आणि म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की बिंदू कोणत्या याच्यानं दाखवायचा? कॅपिटल लेटर. कशानं दाखवायचं आहे? कॅपिटल लेटर. मग आता याचं नाव कसं लिहिणार? सगळ्यात पहिले सुरुवात कुठून आहे? यम पासून. म्हणजे सगळ्यात पहिले किरण, किरण यम, किरण यम. थोडं मी याला बारीक करून घेतो. त्याच्यानंतर किरण यम, यम तर पहिले येणारच, पक्क आहे. आणि आता दिशा दाखवायची, यम ए, ए दिशेला मर्याद, किंवा यम यन, यन दिशेला मर्याद, किंवा किरण यम टी. कोणत्याही प्रकारे नाव लिहिलं तरी चालतं. मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे की पहिलं जे अल्फाबेट आहे इंग्रजी लेटर कॅपिटल, ते दाखवतं सुरुवात, आणि दुसरं जे अल्फाबेट आहे ते दाखवतं काय? दाखवतं सांगा, दिशा. कोणत्या दिशेला अमर्याद आहे, कोणत्या दिशेला अमर्याद आहे. आता आणखी आपण पाहणार आहोत. चला मी याला एकदा डिलीट करतो मित्रांनो. आणि आता पहा आणखी एक आकृती काढतो मी. कोणती आकृती काढतो पहा? ए बी सी. चला याचं नाव काय लिहू सांगा? किरण ए बी. काय नाव लिहू? किरण ए बी. ए पासून सुरुवात झाली, बी दिशेला अमर्याद झाला, हा झाला किरण क्रमांक ए. आता ए पासूनच मी इकडं सुद्धा आणखी एक किरण काढतो आणि याला नाव देतो ए एम. दुसरा किरण कोणता आहे? किरण ए एम. दोघांचा आरंभ बिंदू सारखाच आहे, दोघांचा आरंभ बिंदू सारखाच आहे, फक्त काय दिशा काय वेगळी आहे? दिशा वेगळी नाही, एकमेकाला विरुद्ध दिशा आहे, एकमेकाच्या विरुद्ध दिशा आहे. आणि या दोघांना मिळून जे तयार होतं त्याला म्हणतात रेषा. या दोघांना मिळून जे तयार होतं त्याला म्हणतात रेषा. दोन विरुद्ध किरणांचा संयोग म्हणजेच रेषा, दोन विरुद्ध किरणांचा संयोग म्हणजेच रेषा. आणि मित्रांनो, या प्रकारे पाहता हे सर्व किरणच्या आकृती आहेत. इथून सुरुवात झालेली आहे, इथून सुरुवात झालेली आहे आणि ह्या दिशेला अनंत आहे. इथून सुरुवात झाली, इथून सुरुवात झालेली आहे, या दिशेला अनंत आहे. हा सूर्य आहे आणि इथून किरण हे एकमेकाकडं पूर्ण पृथ्वीवर पोहोचत आहे. तर या प्रकारे मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा या आकृतीकडे जाणार आहोत मित्रांनो. आणखी एक आकृती मी पुन्हा काढतो आता. चला कोणती आकृती पहा? याला नाव देतो टी, इकडं नाव देतो यक्स, इकडं नाव देतो वाय. आणि सांगा मित्रांनो कसं नाव लिहिता येईल याचं? कसं नाव लिहिता येईल सांगा? कसं नाव लिहिता येईल याचं? किरण किरण टी एक्स. आणखी एखाद्या प्रकारे लिहिता येईल का? लिहिता येईल किरण टी वाय. कोणत्याही प्रकारे लिहिलं तर काही फरक पडत नाही. याच्यामध्ये आणखी आता आपण ही आकृती इकडं वाढवू. आता टी झेड किरण टी झेड, किरण टी एक्स आणि किरण टी झेड दोघांना जर एकत्र केलं तर काय तयार होतं? रेषा. दोन्ही दिशांना अमर्याद आणि ह्या दोन्ही किरणांना म्हणतात विरुद्ध किरण. दोन विरुद्ध किरण मिळून एक रेषा तयार होते. आणि मित्रांनो, आता रेषेचं नाव कसं लिहायचं ते पाहायचं आपल्याला. कशाचं नाव लिहायचं आता आपल्याला? रेषेचं. पाहत कसं लिहिणार पहा. हा झाला किरण, बरोबर आहे, याला नाव देतो मी झेड, इकडं वाय, इकडं यक्स, इकडं व्ही. कशाची आकृती तयार झाली मित्रांनो? ही किरण. कशाची आकृती तयार झाली? किरण. आणि आता या किरणचं नाव काय आहे? किरण झेड वाय. काय नाव आहे सांगायचं? किरण झेड वाय. किरण झेड वाय म्हणा, किरण झेड एक्स म्हणा, किरण झेड व्ही म्हणा, काही फरक पडत नाही.
कसंही लिहिलं तरी याचा अर्थ बदलत नाही, बरोबर आहे? किरण झेड एक्स झेड वाय झेड बी. आता आणखी एक आकृती काढतो. हाच हाच आरंभबिंदू ठेवतो. किरण झेड, बरोबर आहे, या दिशेला आर्य मार्य. अ बी याला काय म्हणणार आहे आपण? ए बी व्यवस्थित लिहितो मी थोडंसं. ए बी आणि याला म्हणणार आपण किरण झेड ए किंवा झेड बी, काही म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, रेषेचं नाव लिहिण्यासाठी एकदम सोपं आहे. कोणतेही दोन बिंदू घ्या, कोणतेही दोन बिंदू घ्या. रेषा एक्स वाय, रेषा वाय एक्स, बरोबर आहे. कोणतेही दोन बिंदू घ्या म्हणजे कशाचं नाव तयार होईल? रेषेचं नाव तयार होईल. कशाचं नाव तयार होईल? रेषेचं नाव तयार होईल. कोणतेही दोन बिंदू घ्या. कोणते घ्याल? कोणतेही घ्या. रेषा ए बी, पहिलं काय लिहायचं? रेषा ए बी किंवा रेषा बी ए, रेषा बी ए किंवा रेषा ए झेड, रेष कोणतेही दोन बिंदू घ्या. त्यांचा क्रम महत्त्वाचा नाही. कारण की काय? कारण काय? रेषा ए ए दिशेला मर्याद बी, बरोबर आहे. ए बी आणि हे इकडं अमर्याद रेषा ए बी, रेषा ए बी. कोणत्याही दोन बिंदू घ्या, कोणत्याही क्रमानं पहा. या प्रकारे मित्र आज आपण किरणचं नाव पाहिलं, बिंदूचं नाव पाहिलं आणि आता मी एक आकृती काढतो. सांगा कशाची आकृती? एका दिशेला अनंत, कशाची आकृती सांगा? किरण, बरोबर आहे. दोन्ही दिशेला अनंत, रेषा आणि आता अनंत नाही, फक्त ए बी. हे दोन्ही याचे अंत्यबिंदू आहेत, दोन्ही याचे अंत्यबिंदू आहेत आणि याला लिहायचं रेषाखंड किंवा रेख ए बी किंवा रेख बी ए. रेषाखंड लिहा, रेख लिहा, काही फरक पडत नाही. रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए किंवा डायरेक्ट तुम्ही ए बी जरी लिहिलं तरी असं गृहीत आहे की हा रेषाखंड आहे. ए बी लिहा, बी ए लिहा किंवा फक्त ए बी लिहा तरी चालतं. या प्रकारे मित्रांनो थोडक्यात रिव्हिजन करू. आता एका सेकंदामध्ये रिव्हिजन करू आपण. एक सेकंद पण खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय काढणार आहे? बिंदू कशानं दाखवायचं? ए बी सी डी. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? आता रेषाखंड, बरोबर, ए बी, बरोबर आहे. आणि नंतर आपण आता रेषाखंडांची चांगली आकृती काढतो. रेषाखंड याला काय म्हणणार आपण? सांगा, रेषाखंड. त्याच्यानंतर किरण, त्याच्यानंतर रेषा, बरोबर आहे. आता याला मी काढून टाकतो. हा झाला बिंदू, आता हा झाला रेषाखंड. याला म्हणा ए बी, याला म्हणा रेख ए बी, रेख बी ए किंवा फक्त ए बी किंवा बी ए. हा झाला किरण ए बी, हा झाला किरण ए बी, किरण ए बी. मित्रांनो, नाव लिहिताना रेषाखंडाचं बिंदूचे नावं मागंपुढे झाले चालतील, रेषेचे नावं मागंपुढे झाले चालतील, पण किरणचे नावं मागंपुढे होऊ द्यायचे नाही. कारण ये हा सुरुवात आहे, आरंभ बिंदू आहे. किरण सूर्यापासून निघाले, किरण टॉर्चपासून निघाले. निघाले कुठून? एपासून. म्हणून पहिलं अक्षर हे ए किंवा आरंभबिंदूच पाहिजे. हे झालं किरण ए बी. आता रेषा ए बी, रेषा बी ए. या प्रकारे मित्रांनो आता आपल्या याच्यामध्ये काय काय दिले पहा. कशाची आकृती सांगा? ही सांगा कशाची आकृती आहे? रेषा, कारण दोन्ही दिशेला अमर्याद आहे. आणि मित्रांनो आणखी एक पद्धत आहे रेषेचं नाव दाखवण्यासाठी आणि ती पद्धत तुम्हाला सांगतो. कोणतं अक्षर सांगाय? कॅपिटल आहे का स्मॉल आहे? हे स्मॉल आहे आणि रेषेच्या बाहेर दाखवलं आहे. आणि यम जर असता तर हा रेषेवर दाखवला असता कॅपिटल, बरोबर आहे. फरक काय? यम हा बिंदू आहे आणि म्हणून तो आपल्याला रेषेवर दाखवलेला आहे. पण हा यम हा स्मॉल आहे. स्मॉल यम, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल डी
रेषेच्या बाहेर काढलं याचा अर्थ हा काही बिंदू नाही पण ह्या रेषेचं नाव आपण असं पण लिहू शकतो रेषा यम स्मॉल आणि मोठा असेल तर आपल्याला मात्र ते रेषेवरच घ्यावं लागेल रेषा यम एन रेषा यन यम आणि स्मॉल असेल रेषेच्या बाहेर असेल तर याचा अर्थ झाला रेषा यम काय झालेलं आहे रेषा यम इथं पहा मित्रांनो चला सांगा ही आकृती कशाची आहे आकृती आहे रेषा कोणता बिंदू आहे पी कोणता बिंदू आहे क्यू बरोबर आहे क्यू म्हणजे याचं नाव काय झालं रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी लिहिलं तरी चालतं त्याच्यानंतर इथं पहा हे जे आहे हे स्मॉल यम आहे रेषेच्या बाहेर आहे म्हणून याला लिहायचं रेषा यम मित्रांनो एक लक्षात घ्या की पी आणि क्यू हे बिंदू आहे यम नावाचा कोणताही बिंदू नाही फक्त ते रेषेचं नाव दर्शवण्यासाठी दाखवलेलं आहे हा कोणताही बिंदू नाही याचा अर्थ याला आपण रेषेवर लिहिता येणार नाही आपल्याला याला कुठे लिहावं लागेल रेषेच्या बाहेर रेषा यम बरोबर आहे आता सांगा ही कशाची आकृती आहे एकाही दिशेला मर्यादा नाही म्हणजे याला म्हणता येईल ए बी याला म्हणता येईल बी ए रेषाखंड ए बी रेषाखंड बी ए रेख ए बी रेख बी ए किंवा नुसते ए बी चला किरण चला सुरुवात कुठून झाली सुरुवात झाली पी पासून सुरुवात कुठून झाली पी पासून आणि म्हणून याचं नाव लिहिताना सगळ्यात पहिले लिहा किरण किरणचं नाव लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते रेषाखंड आणि रेषेचं नाव लिहिताना क्रम बदलला तरी चालतो पी क्यू लिहा क्यू पी लिहा काही फरक पडत नाही पण किरणचं नाव लिहिताना सगळ्यात पहिले सुरुवात कुठून झाली पी कोणत्या दिशेला क्यू किरण पी क्यू येथे पी हा आरंभबिंदू आहे क्यूच्या दिशेने किरण अमर्यादा आहे याचं वाचन किरण पी क्यू असे करतात चला आता आपण मित्रांनो स्वाध्याय सोड तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे सगळे महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत मनानं नोट्स काढा व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला पॉज करा मित्रांनो याच्याविषयी डिटेल माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे ललवानी स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स अवश्य अवश्य जा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे खालील आकृत्या काढा बिंदू पी स्मॉल काढू नका मित्रांनो स्मॉल काढलं की मार्क झिरो रेषा यम चला बरोबर एका चूक आहे तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्स पण टाका आकृती नंबर एक आणि आकृती नंबर दोन कोणती आकृती बरोबर आहे एक नंबर का दोन नंबर कोणती बरोबर आहे तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका रेषाखंड पी क्यू चला रेषाखंड म्हणजे अमर्यादित नाही मर्यादित पी क्यू किरण यम एन किरण हा झाला किरण यम सुरुवात यन दिशा किरण यम एन कशी आकृती काढत चला मित्रांनो याच्यापैकी कोणती बरोबर आहे हे चुकीचं आहे कारण यम हा स्मॉल आहे आणि कोणताही बिंदू हा स्मॉल लेटरनं दाखवल्या जात नाही म्हणून हे रॉंग आहे म्हणून याला रेषेच्या बाहेर दाखवलं रेषा यम हे बरोबर आहे तर या प्रकारे आपण स्वाध्यायामधले पहिला प्रश्न सोडवलेला आहे खालील आकृतीत रेषेंची वेगळी वेगळी नावे लिहा खालील आकृतीत रेषेंची कोणतेही दोन बिंदू घ्या कोणतेही दोन बिंदू घ्या रेषा ए बी रेषा बी ए रेषा ए सी रेषा सी ए रेषा सी डी रेषा डी सी रेषा ए डी रेषा डी ए कितीही प्रकारे तुम्हाला नाव लिहिता येणार आहे मित्रांनो या प्रकारे आपण बिंदू पाहिला रेषाखंड पाहिला किरण पाहिला रेषा पाहिली मित्रांनो आता थोडक्यात पुन्हा आपण काही आकृत्या काढणार आहोत अजून काही आकृत्या याच्यात पहा आता ही आकृती किती छान आहे पहा याच्यामध्ये पहा याच्यामध्ये हा झाला ए हा झाला बी हा झाला सी बरोबर हा झाला डी हा झाला ई हा झाला एफ हा झाला जी बरोबर आहे
हा बिंदू झाला जी एच आय बरोबर आहे. आणि हा बल्ब आहे मित्रांनो. बल्ब म्हणजे आपला बल्ब आहे, आपल्या घरामध्ये बल्ब असतो, तुम्ही पाहिला असेल बहुतेक. आता ट्यूबलाईट निघाल्या, सी एफ एल आहे समजा. काय आहे सी एफ एल? जसा सूर्य आहे, सूर्यापासून किरण निघाले, तसे या सी एफ एलपासून किरण निघाले. या सी एफ एलला नाव देतो मी झेड. काय नाव देतो? झेड. त्याच्यानंतर हे तिन्ही किरण आहे, याला नाव देतो एक्स, याला नाव देतो वाय, याला नाव देतो व्ही. चला मित्रांनो, ए बी कशाची आकृती सांगा तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. ए बी ही आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायची आहे. आणि याच्यामधून तुम्हाला काय काय शोधायचे आहेत? बिंदू. कोणते बिंदू शोधायचे? बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, बिंदू ई, बिंदू एफ, बिंदू जी, बरोबर आहे. याच्यानंतर याच्यात शोधायचे किरण. काय शोधायचे आहेत? किरण. किरण कोणते कोणते आहे पहा. हा झाला किरण झेड व्ही, झेड वाय, झेड एक्स, याला पण नाव देऊ आपण. आता हा जो सूर्य आहे याच्यातून अनंत किरण निघत आहेत, आणि याला नाव देऊ आपण यस. यस सन. काय नाव देणार आहे आपण याला? सन. सन यस, बरोबर आहे. आणि आता इथं आणखी नावं बदलू. यस ए, यस बी, यस सी, यस डी, यस ई, बरोबर आहे. तर या प्रकारे मित्रांनो, ह्या आकृतीमध्ये बिंदूचे नाव लिहा, रेषाखंडाचे नाव लिहा, किरण शोधा आणि रेषा शोधा. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट इथं सांगायची आहे की हे जे किरण डी ई एफ जी आहे ना, याच्यातून एक आणि एकच रेषा आहे. हे सर्व बिंदू एकाच रेषेवर आहे. हे सर्व बिंदू एकाच रेषेवर आहे. कोणते कोणते बिंदू पहा, कोणते कोणते बिंदू सांगा. डी ई एफ जी एकाच रेषेवर आहे, एकाच रेषेवर आहे. आता आणखी काही बिंदू घेतो पहा. कोणते कोणते पहा. डी ई सी हे एकाच रेषेवर आहेत. पहा डी ई एफ जी एकाच रेषेवर आहेत. डी ई आणि सी, डी ई आणि सी, डी ई आणि सी, डी ई आणि सी एका रेषेवर आहेत का? नाही. डी या प्रकारे पहा. डी ई ही या प्रकारे पहा. इथं आहे डी, बरोबर. इथं आहे ई आणि इकडं कुठंतरी सी आहे. इकडं कुठंतरी सी आहे पहा. इकडं वरती आहे सी. म्हणजे एका रेषेवर नाही, याला म्हणतात नैक रेषीय. डी ई सी याला काय म्हणायचं आहे? नैक रेषीय. डी ई सी याला म्हणतात नैक रेषीय. नैक रेषीय बिंदू याला काय म्हणतात? नैक रेषीय बिंदू. आणि एकाच रेषेवर असेल त्याला म्हणतात एक रेषीय. एकाच रेषेवर एक रेषीय, एक रेषीय बिंदू. मित्रांनो, दोन बिंदू जर घेतले तर त्याच्यातून एक आणि एकच रेषा जाते. कुठे घ्या दोन बिंदू तुम्ही, त्याच्यातून एक आणि एकच रेषा जाते. आणि म्हणून एक रेषे बिंदूची व्याख्या कशी तयार करणार? जेव्हा दोनपेक्षा जास्त बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते. दोनपेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त. कारण काय सांगा? दोनपेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते, त्या बिंदूंना एक रेषे बिंदू म्हणतात. याचं कारण असं की दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. या प्रकारे दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. म्हणून दोनपेक्षा जास्त बिंदूतून एक आणि एकच रेषा जात असेल तर त्याला एक रेषे बिंदू असे म्हणतात. किंवा आणखी दुसरी भाषेत, तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदूतून एक आणि एकच रेषा जात असेल तर त्याला एक रेषीय बिंदू म्हणतात. मित्रांनो, याच्यामध्ये पहा, आता आपण हा भाग पाहणार आहोत. एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू. इथं नऊ बिंदू आहेत. किती बिंदू आहेत? नऊ बिंदू आहेत. आणि आपल्याला या दोन वाक्या लिहायचं आहे. मित्रांनो, आता आपण स्वाध्याय सोडू. काय सोडणार आहोत? स्वाध्याय सोडू. चला एक रेषीय बिंदू आकृती काढून घेऊ का? मी तर काढतो, मी पण आकृती आकृती काढतो. तुम्ही पण आकृती काढा मित्रांनो. इथं आहे ओ, ही काढतो ओ मधून जाणारी रेषा. इथं लिहितो, इथं लिहितो टी, बरोबर. इकडं लिहितो एम, ओ
आता ओ पासून यन, ओ पासून यन, ओ पासून आपलं काम थोडस बरोबर. आणि आता यान बरोबर, आणि इथं कोणतं अक्षर आहे पी. मित्रांनो ओ पासून सुरुवात केला या दिशेला मर्याद, तुमच्या लक्षात आला असेल हा किरण आहे, किरण ओ पी, किरण ओ यन. चला इकडं आता ओ पासून इथं, ओ पासून यस, ओ पासून आर. मित्रांनो ओ हा असं गृहित धरा बल्ब आहे, सूर्य आहे, आणि या सूर्यापासून किरण निघालेले आहेत. किरण ओ एन, किरण ओ पी, किरण ओ एम, किरण ओ आर, किरण ओ एस, किरण ओ टी, इतके झाले किरण. आता एक रेषेबिंदू एम ओ टी, एम ओ टी हे एक रेषेबिंदू आहेत. रेषाखंड भरपूर आहे, रेषाखंड कोणते बी नाव लिहा तुम्ही, ओ एम ओ एन. मित्रांनो हा किरण आहे, याच्यातला इतका भाग, हा भाग हा झाला रेषाखंड. म्हणजे किरणमध्ये रेषाखंड आहेच. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही किरण पण म्हणतात रेषाखंड पण म्हणतात असं कसं काय, नाही किरणमध्ये रेषाखंड आहेच, रेषाखंड ओ एम बरोबर आहे. आणखी एक किरण काढला मी, आणखी एक किरण काढला, हा किरण काढला ओ एन, ओ एन. मग आता याच्यातला हा भाग किरण आहेच, किरणमध्ये रेषाखंड आहेच, म्हणून रेषाखंड ओ एम, रेषाखंड ओ एन, रेषाखंड ओ टी. आता हा ओ टी पा, ओ टी, ओ टी हा भाग याच्यामध्ये, हा भाग रेषाखंड आहेच, म्हणून हा रेषाखंड ओ टी. रेषा कोणत्या आहे सांगा, यम ओ, रेषा यम ओ, रेषा ओ एम, रेषा एम टी, रेषा टी एम. या प्रकारे मित्रांनो आपण हा सुद्धा स्वाध्याय सोडवलेला आहे. मित्रांनो किती स्वाध्याय सोडवायचे पहा आपल्याला, हा स्वाध्याय सोडवायचा आहे. सगळ्यात पहिले व्हिडिओ पॉज करा आणि हा स्वाध्याय सोडवा, हे पहा हा सोडवा एक स्वाध्याय, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा बरोबर आहे. त्याचं उत्तर या प्रकारे लिहा, त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे लिहा, काय लिहायचे आहे महत्त्वाचे मुद्दे. त्याच्यानंतर आपल्याला हे लिहायचं आहे रेषा, हा स्वाध्याय सोडवायचा आहे आपल्याला, काय सोडवायचा आहे हा स्वाध्याय. त्याच्यानंतर तिसरा स्वाध्याय हा सोडवायचा आहे, हा तिसरा स्वाध्याय सोडवायचा आहे. मित्रांनो जाता जाता तुम्हाला एक कन्सेप्ट पुन्हा सांगतो की हा झाला बिंदू ए, हा झाला रेषाखंड ए बी, अनंत बिंदूंचा ए आणि बीच्या दरम्यानचे अनंत बिंदू. त्याच्यानंतर मी याला वाढवलं, याला केला किरण. म्हणजे या आकृतीमध्ये काय काय आलं पहा, बिंदू, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी. काय काय आलं, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी. त्याच्यानंतर काय आलं, रेख ए बी, म्हणजे इतका भाग रेख ए बी, रेख बी सी, म्हणजे किती भाग पहा आता, रेख बी सी म्हणजे इतका भाग, इतका भाग, इतका तुकडा रेख बी सी बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आणखी काय आलं, रेख आला, आता आणखी आलं याच्यात किरण. काय काय आलेलं आहे, किरण, किरण. सुरुवात कुठून झाली, ए पासून, ए बी म्हणजे हा किरण, किरण ए बी, किरण ए सी. मित्रांनो याच्यामध्ये आणखी एक किरण दिसतोय पहा, बी सी, किरण बी सी, म्हणजे इथून सुरुवात झाली, किरण बी सी बरोबर आहे. आणि आता याला जर मी आणखी इकडं एक्सटेंड केलं तर ही झाली रेषा, रेषा ए बी. रेषेमध्ये बिंदू आहेत, रेषेमध्ये रेषाखंड आहे, रेषेमध्ये किरण आहे. या प्रकारे मित्रांनो सेतू अभ्यासक्रम नंबर दिवस 2 चा होमवर्क आपण पूर्ण केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा,
पाहता पाहता लिहायची सवय लावा, व्यवस्थित ऐका, व्हिडिओ पॉज करा. मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला अवश्य अवश्य भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला मी चॅनल दाखवत आहे 2 मिनिटात, आणि 2 मिनिटात चॅनल दाखवतो म्हणजे आपल्याला आपल्याला त्या चॅनलवर आपल्याला पाहता येणार आहे. 1-2 मिनिटामध्ये तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो, आणि मला यासाठी थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल. यूट्यूब चॅनल शोधावं लागेल, यूट्यूब चॅनलवर जा, बरोबर आहे. आणि इथं माझ्याकडं नेट नाही म्हणून मी नेट चालू करतो. चला, नेट चालू केलेलं आहे. इकडं हॉटस्पॉट द्यावा लागणार आहे. आहे का हॉटस्पॉट? हॉटस्पॉट पण चालू केलेलं आहे. चला, आता इथं सर्च करा LALWA ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स सर्च करा यूट्यूब चॅनलवर. सांगायचं आपल्याला नेटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो थोडासा. सांगायचं पुन्हा त्या बाला ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स, आणि याच्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे दिवस पहिला. अवश्य 12 ही संख्या समसंख्या आहे. चला, काम झालेलं आहे. मित्रांनो, या लोगोवर क्लिक करा. लोगोवर क्लिक केल्यावर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये क्लास 9 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याच्यामध्ये 17 व्हिडिओ आहे. आणि शेवटचे 3 व्हिडिओ पहा, शेवटचे 3 व्हिडिओ पहा. युक्लिडचा खजाना पार्ट 1 पहा. तुम्हाला मी हा प्ले करून दाखवतो. युक्लिडचा खजाना कोण आहे? युक्लिड मला वाटतं IPL मध्ये होता, बॉम्बेच्या मुंबईच्या टीम कडून, RCB कडून होता. सर्व प्रगतीमध्ये आणि मित्रांनो युक्लिड कोण होता आणि याच्याविषयी आपण पूर्ण माहिती रेषा बिंदू पूर्ण दिलेली आहे. मित्रांनो अवश्य चॅनलला व्हिजिट करा, चॅनल लाईक करा. वर्ग 10वीचे जॉमेट्रीचे 100% व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. मित्रांनो अवश्य पहा. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.